हरिओम, मी राजेशसिंह दामले, लक्ष्मीनगर उपासना केंद्र नागपूर। देवताची त्याला कोण मारी हे जे म्हणतात हे अगदी खरं आहे आणि बापूंनी याची प्रचिती मला एक नाही दोन वेळा दिलेली आहे। माझी आई ही ज्यावेळेला आजारी होती त्यावेळेला अमरावतीला राहायचे ते, मग मी तिला त्यावेळेला नागपूरला आणलं, नागपूरला डॉक्टर्सकडे तिला दाखवलं, चेकअप केलं। पण एका डॉक्टरचं म्हणणं असं होतं की जे नागपुरातले प्रसिद्ध कॅन्सर स्पेशलिस्ट आहेत त्यांचं म्हणणं असं होतं की तुझ्या आईला लिव्हरचा कॅन्सर आहे आणि तिचं त्यावेळेला दुर्दैवानी आमच्या मनात तिच्या मनात विचारायची आहे की तिचं वजन फक्त 24 किलो होतं। डॉक्टरांचं म्हणणं या वजनामध्ये या परिस्थितीमध्ये तिच्या शारीरिक परिस्थितीमध्ये आपण तिची कॅन्सर टेस्ट करू शकत नाही, केली तर तिला आपण केमो देऊ शकत नाही, रेडिएशन देऊ शकत नाही, स्पष्ट सांगायचं म्हणजे उद्या मरायची आणि हे सगळं केलं तर ती आजच जाईल, तर या परिस्थितीमध्ये आपण काही करू शकत नाही, त्यापेक्षा तुम्ही तिला घरी घेऊन जा, तिची काय सेवा करायची ती करा। पण बापूंनी जर ठरवलं की एखाद्याला तारायचं तर ते कसं होतं, हे सगळं झाल्यानंतर आम्ही घरी बापूंचा फोटो होता, फोटोच्या खाली बापूंनी आईची फाईल आणून ठेवली आणि जेव्हा मला परत फॉलोअपसाठी जायचं होतं डॉक्टरांकडे आईला घेऊन, त्यांनी काही टेस्ट करून आणायला सांगितल्या होत्या, त्या सगळ्या टेस्ट केल्यानंतर आम्ही जेव्हा डॉक्टरांकडे रिपोर्ट वगैरे सगळं घेऊन गेलो, तिला घेऊन गेलो डॉक्टरांकडे, तर रिपोर्ट बघितल्यावर डॉक्टर म्हणतो अरे काय म्हणतो तू हे रिपोर्ट चुकीचे आणलेस का, म्हटलं नाही बघ तुम्ही सांगितलेल्याच लॅबोरेटरीमधून तुम्ही सांगितलेल्या सगळ्या टेस्ट तिथूनच करून आणलेल्या आहेत आणि दुसरं म्हणजे की तुम्ही सांगितल्या तेवढ्या सगळ्या टेस्ट करून आणलेल्या आहेत, पण म्हणे ह्या रिपोर्टमध्ये तर कुठे कॅन्सरची शक्यता आम्हाला दिसतच नाही आहे, कारण कॅन्सर जे ज्या पॅरामीटरमधून लोक डायग्नोसिस करतात डॉक्टर लोक ते पॅरामीटरमुळे अगदीच कमी आहे, म्हणजे हा कॅन्सर नाही असं मला त्याच्यातून असं वाटत आहे। तर मी म्हटलं हे सगळं शक्य आहे कारण आमचा सद्गुरू म्हणजे आमचा बापू हा इतका कृपाळू मायाळू कनवाळू आणि इतका हे आहे की बापूने ठरवलं एखाद्या भक्ताला जर आपल्याला सुख द्यायचं किंवा भक्ताला एखाद्या संकटातून बाहेर काढायचं तर बापू त्याच्याकरता काही करू शकतो। हाच आहे की ज्यामुळे माझ्या आईचे त्यावेळेसचे रिपोर्ट हे सगळे इतके नॉर्मल आले की डॉक्टर लोकांची शंका खोटी ठरली की हिला कॅन्सर आहे। त्याच्यानंतर माझी आई 2 वर्ष जगली, हीच खरी आपल्या सद्गुरूची आपल्या बापाची आपल्या बापूची कृपा आहे, असीम कृपा आहे बापूची आपल्यावर। हरिओम, श्रीराम अंबद।